नमस्कार बंधू आणि भगिनींनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्यामुळे दर्जेदार व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्याला. तर मुसळधार जो पाऊस आहे तो मुसळधार पावसामुळे जिकडे तिकडे हाहाकार माजलेला आहे. कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, तर गेले 8 दिवसापासून जो मुसळधार पाऊस चालू आहे, तर त्या मुसळधार पावसामुळे शेतीचं थोड्या प्रमाणात जे नुकसान होत असतं, तर त्या नुकसान झाल्यानंतर सरकारनं योग्य ती मदत केली पाहिजे, तशी तरतूद नियमामध्ये केलेली असते आणि त्या पद्धतीने शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला पाहिजे. त्यानंतर मुसळधार पावसामध्ये ओढ्याला पाणी येतं, नाल्याला पाणी येतं, नदींना पाणी येतं आणि तलावात पाणी असतं, तर अशा पद्धतीने पाण्याचा एक महापूर वाहत असतो. तर ह्याच्यावेळी अशा वेळी जी मुलं असतील किंवा वडीलधार मंडळी असतील, माणसं असतील, व्यक्ती असतील, तर त्यांनी आपलं जे धाडस आहे ते पाण्याच्या बाबतीत दाखवू नये. जर तुम्ही पुलावरून पाणी येत असेल तर त्यासाठी वेगळीच सोय करण्याचा प्रयत्न करा, परंतु त्या पुरातून किंवा त्या पुलावरच्या पाण्यातून तुम्ही प्रवास करायचा प्रयत्न करू नका, कारण अशी कित्येक आपण उदाहरणं पाहत असतो. तर त्याच्यामुळं अनेक मुलं वाहून गेलेली आहेत, जनावरं वाहून गेलेले आहेत, अगदी घरंसुद्धा वाहून गेलेले आहेत, माणसं वाहून गेलेले आहेत, स्त्रिया वाहून गेलेल्या आहेत. तर ह्या पद्धतीचं तुम्ही एक वेगळं धाडस दाखवायचा प्रयत्न करू नका. आणि आता जे वॉटरफॉल तयार झालेले आहेत किंवा जे धबधबे तयार झालेले आहेत, तर त्या धबधब्यांमध्ये अनेक तरुण ह्याच्यासाठी मौज मजा करण्यासाठी किंवा सहलीसाठी जात असतात. तसा विचार केला तर मौज मजा करायची असेल तर तुम्ही करू शकता, परंतु काही वेळा ह्यामध्ये जे अतिधाडस केलं जातं, काही व्यसनाधीन असतात लोक, काही बिअर पितात, दारू पितात आणि ते अशा प्रकारचे मौज मजा करायला जातात आणि ह्याच्यामध्ये मुलींची संख्यासुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आहे. तर अशा वेळा हे करत असताना कॉलेजमधून डायरेक्ट परस्पर जाऊन त्यांची बॅगासुद्धा त्यांच्या अडकलेल्या असतात पाठीवर, आणि तशा पद्धतीचे ते लोक मुली जातात आणि तिथं आंघोळ करतात. आंघोळ केल्यानंतर त्याच्यातून जे अनुचित प्रकार घडतात, कोण वाहून जातं, कोण धरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अपघात होतात, अशा पद्धतीने अपघात होताना आपल्याला दिसत असतात. त्यामुळे तुम्हाला जर मौज मजा करायचं असेल तर एका रुटीनमध्ये किंवा एका पॅटर्नमध्ये, एका सिस्टीममध्ये तुम्हाला मौज मजा करावी लागेल. तर त्या पद्धतीने जर तुम्ही विचार केला तर तुमचं नुकसान होणार नाही. आज मुसळधार पाऊस असेल, लोणावळ्याचे धबधबे असतील, बऱ्याच ठिकाणी धबधबे आहेत, तर त्या धबधब्याच्या ठिकाणी तुम्हाला जो आनंद लुटायचा असेल ते आणून लुटू शकता, परंतु एक मर्यादा पाहिजे. त्या मर्यादेत राहून जर तुम्ही आनंद लुटून केला तर तुमच्या आईवडिलांनासुद्धा समाधान वाटेल. काही मुलांचे आईवडीलंसुद्धा त्या प्रवृत्तीचे असतात, काही वयस्कर माणसंसुद्धा अशा धबधब्यामध्ये आंघोळ करायचा प्रयत्न करतात आणि ते मृत्युमुखी पडलेले आपल्याला दिसतात. परंतु अशा पद्धतीची जी संस्कृती आहे ती संस्कृतीला कुठेतरी मर्यादा असेल तरच त्याचा फायदा होणार. तर धन्यवाद मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका, दर्जेदार व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.